ठाकरे कसबा निवडणुकीच्याही आणि चिचवडच्या प्रचाराला येणार आहेत. असे अनेक वेगळ्या वेगळ्या दिवशी प्रचार संध्याकाळच्या सभा होतील आणि देशाचे गृहमंत्री या निवडणुकीच्या प्रचाराला येतात आहेत. काय पक्षात काहीच गडबड नाही आहे. तुमचं मीडिया परफेक्शन जे बीजेपी निर्माण करतायत ते आहे. आमच्या पक्षात कुठं गडबड नाही. मी कालच सांग राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. हे आता निवडणुका जिंकायच्या असतील तर त्याला रणनीती लागतं आणि या रणनीतीच्या बैठका आहेत. मी स्वतः इथं राहणार आहे त्याच्यामुळे सभेच्या वेळेस घेतल्या जातील. या निवडणुकीमध्ये 13 तारखेला आदित्य ठाकरे कसबा निवडणुकीच्याही आणि चिचवडच्या प्रचाराला येणार आहेत. असे अनेक वेगळ्या वेगळ्या दिवशी प्रचार संध्याकाळच्या सभा होतील आणि अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, आमच्याकडूनही सगळे आमचे नेते इथं प्रचाराला येतील. त्या प्रचार सगळ्या चालेल, त्या सभा चालतील. आणि विशेष करून मला एका गोष्टीचा मी आज मीडियामध्ये बघत होतो की अमित शाह देशाचे गृहमंत्री या निवडणुकीच्या प्रचाराला येतात आहेत. काल त्या महिन्याभरामध्ये 2 देशाचे प्रधानमंत्री मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी येतात आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बीजेपीची अवस्था काय आहे हा त्याचा एक आपल्याला एक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एवढ्या मोठ्या लोकांना या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचाराला यावं लागतं आहे तर बीजेपी आज तिची परिस्थिती काय हे त्याच्यातून सिद्ध होतं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की आमचे बाळासाहेब धांबेकरनी फॉर्म भरल्यानंतर ज्या पद्धतीने मीडियामध्ये की काँग्रेसमध्ये फूट हे ते या पद्धतीचा बवाल करण्यात आला. आता तर भाजपचं तर फार मोठं इथं हे आहे. त्यांची उमेदवार उभे झालेली आहेत, बंडखोरी झालेली आहे. मला वाटतं की दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरा बोटं मारण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर काचाचं असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये कुठेही बंडखोरी नाही पण त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे दुर्भाग्य. बाळासाहेब स्वतः येतात आहेत. मी परवा सगळ्या आमच्या स्टार प्रचारकांच्या नावामध्ये त्यांचं नाव त्याच्यात आहे ते येतात आहेत. आमच्या पक्षात काहीच गडबड नाही आहे. तुमचं मीडिया परफेक्शन जे बीजेपी निर्माण करतंय ते आहे. आमच्या पक्षात कुठं गडबड नाही. मी कालच सांगितलं बिलकुल आहोच. अरे मी इथंच बसलेलो आहो त्याच्यामुळे जे कोणी येतील मी त्यांच्याबरोबर राहणारच आहो. मी कार्यकर्ता म्हणून इथं आता बसलेलो आहो. असं वातावरण नाही आहे तर दूर करायचा प्रश्नच काय. जेव्हा कुठं गडबडच नाही तर दुरुस्त करायचं कारणच काय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.